मंडली बघा बांगडा बघा बांगडा एक नोट नेटची मच्छी पकडल्यानंतर बघा मावरा पकडल्यानंतर कशी उचलतात बघा बोट कशी लोड करतात ही तो या मंडली जवायला या बघा सगळा वांगी चण्याची डाल मस्त मिक्स भाजी आणि रस्सा आणि आम्ही रागभर व्हिडिओची सुरुवात हो इची जय भाई चालो डागीच्या 15 हे मावरा बोल तर नमस्कार मित्रांनो मयूर चोगले तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मी रायगडकर 06 वरती. तर आज आपण कुठे आहोत बघा तुम्हीच. आज आपण आलो विठ्ठलदादाच्या बोटीवर खास तुमच्यासाठी नेटची फिशिंग करण्यासाठी. आम्ही त्याला हाईत बोलतो तारली मच्छी पकडण्यासाठी. तर चला आज आपण बघूया किती आपण आपल्याला मच्छी मिळते आणि आपण कशाप्रकारे आपण नेट फिशिंग करतो आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर ही फर्स्ट व्हिडिओ असणार आहे आपल्या तारली मच्छीची आणि नेट फिशिंगची. आपला विठ्ठलदादा स्वतः मला बोलला की आपल्या बोटीवर जाऊन आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे. तर मी त्यांना आवर्जून बोललो की ठीक आहे चला आपण बनवूया मस्त एन्जॉय करूया. आणि आपल्या आपले जे सबस्क्रायबर आहेत आपला जो पब्लिक आहे त्यांना पण आपण ही व्हिडिओ दाखवूया आणि त्यांना पण खुश करूया. तर चला आजची व्हिडिओ आपण बघूया कशी असणार आहे. केली झाली ती व्यवस्थित केली जाते. तर हा सिद्धेश विठ्ठलदादाचा मुलगा मोठा मुलगा आणि हा आदेश दोन नंबर मुलगा आणि हे विठ्ठलदादा आहेत आणि हा आपला बट्टू. तर चला बघूया आज आपली आज आपण जातोय तारली मच्छी मारायला. तर बघूया आज आपल्याला काय मच्छी मिळते. आणि तुम्हाला मी मगाशी पण बोललो की ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर फर्स्ट आणि पहिली व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडली तर लाईक करा कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ ही. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहाल तर तुम्हाला आणखी मजा येणार आहे बघायला की आम्ही कोळी लोक आपली नेटची फिशिंग तारली मच्छी हाईत मच्छी आम्ही कशी पकडतो हे तुम्हाला मी ह्याच्यामध्ये सर्व ह्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आणि चला तर सोबत राहा बघू पुढे काय होतं आहे. आता हा बघा हा जो समोर दिसतो तुम्हाला तो गाव आहे आपला भरडखोल गाव. तर या आता गावापासून आपण किती लांब जातो आहे आणि किती किलोमीटर आतमध्ये जातो आहे हे माहिती नाही आपल्याला. जशी मच्छी मिळेल आपल्याला जेवढ्या मग ती कितीही लांब असू देत गावापासून ती मच्छी आपण जाऊन पकडणार आहोत आज. नाही बघा हे आहे जेवण सर्वांसाठी. तर कधी आपण लवकर जातो गावात मच्छी घेऊन कधी लेट जातो कधी दिवसभर आपण बाहेरच असतो त्यासाठी हे सर्वांसाठी घरून आलेलं जेवण. कधी कधी आपण बोटीमध्ये पण करतो पण आता गणपती बाप्पा त्याच्यामुळे मच्छी नाही खाऊ शकत म्हणून हे आता सर्व व्हेज बनवून आणलं आहे. बघा आम्ही कुठे बसलो आहे सीतावली बसलो एकदम आतमध्ये येऊन बसलो आहे. आम्ही कॅबिनमध्ये बसलो आहे. आम्ही जिथं बसलो आहे त्याच्या खाली मशीन आहे इंजिन आहे बोटीची. तर आता आम्ही कॅबिनमध्ये बसलो आहे. पाऊस गेलं तर बरं होईल पाऊस गेलं तर चांगली व्हिडिओ तुम्हाला दाखवता येईल. मला जाईल पाऊस तुमचा आशीर्वाद आहे नक्की जाईल पाऊस बघू. हे बघा मंडळी तुम्हाला फाटा दिसतोय फाटा जाली फाटलेली दिसते ना ती केड मासा फाडतो. बाकी लोकांना फक्त कोळी लोकांचा पैसा दिसतो पण त्यांची नुकसान दिसत नाही. तर ही बघा असे पूर्ण नेटभर फाटी पडलेत आहेत. जमतं
मास्क आहे ना एवढं काय सांग मला एकदा काय रे वाटवले तर हे बघा हे बोटीवर आणलेलं आहे आपल्या सर्वांसाठी जेवण आणि बोटीवरची भांडी बघा कशा प्रकारे घासली जातात साफ केली जातात तर आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि आता बघा कसं जेवण वाढलं जाते बोटीमध्ये आणि हे बघा एका इकडे आपल्या बोटीमध्ये छोटंसं किचन आहे तिथे तिथे पापड फ्राय केले जात आहेत या मंडळी जेवायला या बघा सगळं वांगी चण्याची डाळ मस्त मिक्स भाजी आणि रस्सा हे बघा सोयाबीनची भाजी तर टोटल 9 ते 10 जण आहोत आपण आणि हे बघा अशा प्रकारे आपल्या बोटीवरचा जेवण असतो हा बघा बोटीवरचा मेनू बघा कसा आहे एकदम पोट भरून विठ्ठल दादा विठ्ठलदा बसलाय जेवायला कॅबिन मध्ये आणि इकडे सिद्धेश आहे सिद्धेश बसलाय जेवायला आणि बाकीची मंडळी बघा बाकीची मंडळी पापड कुठे जो तो आपापलं प्लेट भरतायत आणि बघा कुठं कुठं बसलाय एक तिकडे बसलाय कोपऱ्यात एक इथं बसतोय मागे पापड फ्राय चालली तर या जेवणाची वेळ झालेली आहे आता वाजलेत किती वाजलेत रे 10:30 झालेत आहेत तर आम्हाला लवकर जेवायला लागतो कारण जी तुम्हाला टी व्ही दाखवली फिश पॉईंटवर त्याच्यामध्ये मच्छी कधी पण दाखवते आणि कुठेही दाखवते ती त्याच्यामुळे आता आपण जेवून घेतो लवकर आणि मग नंतर जाऊया आपण मच्छी मारायला तर दाखवतो तुम्हाला सर्व व्हिडिओ व्हिडिओच्या शेवटपर्यंत असेच राहा सर्व हा बघा पापडाचा मेनू बघा जबरदस्त आहे की नाही आपल्या घरासारखं किचन हा हे जेवण चला तर या तुम्ही पण जेवायला आम्ही पण जेवून घेतो तर हे बघा जेवण वगैरे झालंय आणि मस्त आराम चाललाय बघा आमचा चिमण बघ चिमण पण बघा चिमण पण बघा बट्टू बट्टू जेवण आराम करतोस काय बसतोस कसा काय तुझा मस्त आहे हे बघा इकडे पण आराम चाललाय जेवण वगैरे झाला दुपारचा आणि मस्त आता आराम चाललाय आता थोड्या वेळात जाऊ आपण मच्छी बघा त्याच्यावर तुम्ही एकमेकांना बोटीवर बोटीवरून कोणालाही तुम्ही इथून कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे बघा ही आहे फिश पॉइंटर ही फिश पॉइंटर टी व्ही आहे छोटीशी ह्याच्यावर तुम्ही कितीही खोल माशात खोल पाण्यात गेलात तरी तुम्हाला खडक आतमध्ये कुठे आहे किंवा मच्छी किती आहे खाली हे सर्व तुम्हाला मच्छी दाखवून भरपूर मोठी झाली असते ही जेव्हा टाकू पाण्यात तेव्हा मग तुम्हाला पूर्णपणे हे व्हिडिओ दाखवणार मी कशी टाकतो कशी खेचतो तर मित्रांनो मस्त झोप वगैरे झाली आहे मगाशी तुम्हाला दाखवलं जेवण दुपारी जेवल्यानंतर जरा झोपलो कारण क्लायमेट जरा चेंज होता आजचा त्याच्यामुळे काय केलं आहे जेवून झोप झाली एक एक दोन दोन तासाची झोप मारली आम्ही सर्वांनी आणि आता सर्व बघा मच्छी बघण्यासाठी वरती बसलेत काही लोक मागे आहेत हे बघा आता सर्व उठलेत आहेत आणि आता आपण चाललो आहे मच्छी बघायला तुम्हाला दाखवतो बॅक हे बघा त्या साईडला आहे ना हे लांब आहेत तुम्हाला दिसणार नाही तिकडे डॉल्फिन मासा आहे डॉल्फिन मासा जाम आहेत डॉल्फिन मासे गादा गादा आम्ही त्याला गादो बोलतो गादो पैसा 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 पै
बघा मंडळी, मगाशी आपण बोललो ना दोर, हे रशियात ही जेव ही सर्व झाले आपण खाली टाकले आणि जेवढी पण दोर जेवढा पण दोर ह्यातून बाहेर गेला होता पाण्यात तो परत आता अशा प्रकारे परत जागेवर आणून ठेवतात. हा बघा हा इंच आहे. बघा मंडळी, तुम्हाला बोलल्याप्रमाणे बघा आपण जाळी टाकली, नेटची जाळी टाकली आणि आपल्याला भेटलाय बांगडा. बांगडा मासा भेटला आपल्या जाळीतला सगळा बांगडा मासा तुम्हाला धावताना दिसत असेल. बांगडा बघा कसा धावतोय, दिसतोय काय? हा बघा धावतोय धावतोय धावतोय, दिसते दिसते धावते धावते. हा बघा धावतो बघा बांगडा. नाकवाचा काम आज ओके ओके. हा बघा कसा धावतोय बघा किती. बांगडा बघा बांगडा. एक दोन तीन.
Betul. Bangra fishing. Bangra net fishing. Baga kiti bangra pakadlav. Bangra. Tu bangra nu gelo katla. हो तरी पण बराच बाहेर पडला ना भावरा मित्रांनो बघा आम्ही नेट टाकताना कितीतरी भावरा गेला आमचं बाहेरून थोडा 15 वरून नाही ते आता ह्याच्यापेक्षा तुम्हाला डबल बेट बघायला भेट मिळाला असता बघा व्हाईट प्रॉन्स चोलट बघा किती आहेत बघा तर मित्रांनो ही अशा प्रकारे केली जाते बांगडा नेट फिशिंग बघा कसं आहे बघा व्हाईट प्रॉन्स बघा हा बघा नेटची मच्छी पकडल्यानंतर बघा मावरा पकडल्यानंतर कशी उचलतात बघा बोट कशी लोड करतात ही तुम्हाला दाखवतो मी बघा व्हिडिओ बघा बोट लोडिंग कशी केली जाते पूर्ण बांगडा उचललाय मोठा झिला आहे त्याला आम्ही झिला बोलतो 250 किलोचा हा झिला आहे ह्या झिल्यामध्ये 250 किलो मच्छी उठवली जाते आणि बोटीमध्ये लोड केली जाते हे बघा आता बोटीमध्ये जे आतमध्ये खण आहेत ते खणामध्ये टाकतायत हे बघा अशा प्रकारे आपली बोट लोडते पूर्ण तर हे बघा हे दुसरा झिला 250 किलोचा झिला आहे तर आता ही मच्छी आपली 250 किलोची मच्छी उचलली गेली आणि बोट बघा कशी लोड करत आहे तुम्ही कधी बघितलं असाल काही जणांनी नाही बघितलंच नसतील तर आता बघा कशी लोड करतात नेटची बांगडा फिशिंग केली आपण नेटची बांगडा फिशिंग दोन आता झिले उचललेले आहेत 250 किलोचे 500 किलो ऑलरेडी झालेले आहे आता ही बाकीची किती आता हे तिसरा झिला 250 किलोचा बघा हे 250 किलोचा तिसरा झिला बांगडा झाला 750 किलो एक टन तरी होईल म्हणजे 1000 किलो होणार आहे शक्यतो बघा पोटीच्या आतमध्ये खणामध्ये कसा टाकला जातो तो बघा तर हे बघा बांगडा आज बांगडा मच्छी बांगडा फिश किती पकडली आपण बघा तर अशा प्रकारे लोड करतात आपली बोट जी नेटची मच्छी असते नेट फिशिंग बोलतो आपण बांगडा नेट फिशिंग केली आज आपण बघा सिद्धेश हे आपला पाचवा झिला नी हा बघा पाचवा झिला आपला अडीचशे किलोचा पाचवा झिला बघा एकदम खोल समुद्रात आपणच आहोत इथे एकटे आपल्या बाजूला कोणीच नाही तर झाला सात झिले आपले पूर्ण झालेत 250 किलोचे आणि हे अर्धा बघा
अशा प्रकारे आपण नेट फिशिंग केली आज. बांगड्याची बांगडा नेट फिशिंग, बांगड्याची फिशिंग केली. तर हा बघा शेवटचा, शेवटची मच्छी बघा. अंदाज किती होईल दादा? दीड टन होईल ना बघा. 1500 किलो, 1500 किलो आरामात होईल. दीड टन बोलतो आपण त्याला, दीड टन होईल. विजय विजय उतर, चल विजय फल इकड़े सर, उतर बोल. तर बघितलं तुम्ही कसे आपण बांगड्याची फिशिंग केली आज, आणि तुम्हाला नक्कीच आवडले असेल, कारण आपल्या चॅनलवर मी मगाशी पण तुम्हाला बोललो की आपल्या चॅनलवर ही फर्स्ट व्हिडिओ होती नेट फिशिंगची, आणि ती पण बांगडा नेट फिशिंग, बांगड्याची फिशिंग आज केली आपण. तर नक्कीच तुम्हाला आवडले असेल, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हा बघा बट्टू, बोटीवर सर्वात लहान पोरगा आहे बट्टू, बट्टू शेठ. ए नाव सांग तुझा. अरे ए नाव सांग, नाव सांग लवकर. अरे हा बघा गेला बघा, तो बघा बट्टू, बट्टू शेठ बघा हाय करतोय सर्वांना. बट्टू शेठ सांग सगळ्यांना, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, लाईक करा, कमेंट करा आणि बोल बट्टू सबस्क्राइब करा. बघा शेअर करा आणि सबस्क्राइब करा. या बघा अरे हा बघा आमचा, हे बघा चोरटावर क्लिक करा, मापल मापल, लाईक करा, लाट व्हाईट प्रॉन्सवर क्लिक करा. चला आजची फिशिंग बघितलात तुम्ही आपली, बांगडा फिशिंग नेट फिशिंग. तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल, कारण आपण भरपूर एन्जॉय केली व्हिडिओ बनवताना, कारण आपल्या चॅनलवर पहिली व्हिडिओ ही नेट फिशिंगची, आणि ते पण बांगडा फिशिंग. तर तुम्हाला नक्कीच आवडले असेल, आणि आवडले असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, आणि आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर नवीन नवीन जे आपण व्हिडिओ अपलोड करत असतो ते तुम्हाला त्याची सर्वात पहिली नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा. तर हे बघा आता आपण चाललो आहे बंदरामध्ये. आता वाजले संध्याकाळी 4:30 4:30 वाजलेत, आणि आता आपण चाललो आहे बंदरात, आणि हे सर्व टोपली भरतात आहेत. जेवढा पण बोटमध्ये टाकलेला बोटीमध्ये तेवढी सर्व, आता ही टोपली, ही बघा एवढी सर्व टोपली भरून रेडी करून ठेवणार, आणि मग बंदरात गेल्यावर मावरा उतरणार आपण बांगड्याचा. हे बघा
आपला बंदर हा डागेवाला बंदर आहे आणि हा आपला मोठा बंदर आहे, मेन बंदर गावातला, भरडकोल गावातला मोठा बंदर हा। तर या बंदरात आपण जाणार आता आणि ही मच्छी सर्व बांगडा मच्छी सर्व खाली करणार। तर मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ, आपल्या बांगडा फिशिंगची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। तुम्हाला आशा करतो की सर्वांना आवडली असेल, कारण आपल्या चॅनलवर फर्स्ट ही व्हिडिओ आहे, फर्स्ट ब्लॉग आहे हा बांगडा फिशिंगची। आणि आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा। आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आपला चॅनल, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। हे बघा, आज गेलो बांगडा फिशिंगला, बांगडा आता बंदरात चाललो आहे आम्ही। बंदरावर जाऊन हे सर्व बांगडा जेवढे आता टोपलीमध्ये भरलेला आहे तो देणार काटेवर, म्हणजे मार्केटला देणार। तर व्हिडिओ आपली इथे थांबवण्याची वेळ झालेली आहे, तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आपल्या प्रकाश दादाची बोट तर मंडळी, हे बघा आता ही अनलोडिंग चालली आहे, आता हे टायरावर सर्व घेऊन जाणार आणि काट्यावर देणार। तर हे बघा, अजून मच्छी बांगडा सर्व भरायचं आहे, अजून त्यांना टाइम लागणार। आपण आता निघणार आहोत इथून, हे बघा लोड केले आता निघतोय आपण, चला।